नमस्कार, रेशमास किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। इथे हे तांदूळ आहेत, मी स्वच्छ धुवून घेतले। हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं असे ठेवायचे। चिकन आहे 1/2 किलो, पुदिना बारीक चिरून घेतले, कोथिंबीर बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून, तेजपत्ता आहे, कांदा लागणार आहे आपल्याला, उभा चिरून घेणार आहे 2 कांदे, आलं लसूण पेस्ट, शाही बिर्याणी मसाला, घरगुती लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मीठ, दही। आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया। एका पातेल्यात असं चिकन सगळं काढून घे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1/2 किलो चिकन आहे। आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकूया, घरगुती लाल मसाला आहे 2 चमचे मी घेतला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, हे पुदिन्याची पाने आहे, मिरची आहे, कोथिंबीर, आणि हा शाही बिर्याणी मसाला आहे, तो पण आपल्याला 2 चमचे घ्यायचा आहे। दही घेऊया 3 चमचे, दही, आले लसूण पेस्ट आहे 2 चमचे, मीठ आहे चवीनुसार, आणि सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आणि एकत्र करून 15 ते 20 मिनिटं किंवा 1/2 तास तरी आपण हे ठेवूया। ते छान उरलं पाहिजे ह्याच्यामध्ये मसाले। आपण कुकर ठेवलंय तापवायला, त्याच्यात आता तेल घालूया। चार पळ तेल ओतलंय, चांगलं तापून घेऊया। तेल आपलं चांगलं तापलंय, अगर कढीपत्ता टाकूया, आंबा चिरलेला कांदा आहे, तेजपत्ता, कांदा चांगला गुलाबी रंगावर आपण फ्राय करून घेऊया। कांदा लवकर भाजावा म्हणून थोडंच त्याच्यामध्ये मीठ टाकूया, आणि कांदा लवकर शिजला जातो। कांदा चांगला फ्राय झालाय, आता आपण इथे आलं लसूण पेस्ट टाकूया। कांदा आपला चांगला परतून झालाय, आणि असा नरम झालाय छान। आता आपण ते चिकन टाकू याच्यात। ते चिकन आपलं छान झालेलं आहे, मुरलेलं आहे छान, आपण याच्यात टाकूया। छान तेलात परतून घेऊया, आणि 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटं झाले, चिकन छान करी आहे। आपल्याला त्यामध्ये तांदूळ ते टाकूया, छान धुवून असे ठेवले म्हणून मोकळे झाले, चांगली परतून घेऊया।
पाहिजे तांदळाला, त्याला चांगलं परतून घेते. परतून झाले आता याच्यात मी पाणी ओतते. पाणी मी कोमट केलं आहे. बासमती तांदूळ वापरले बिर्याणी, तुम्ही ह्याच्या ऐवजी कोणतेही वापरू शकता. मीठ टाकायचं, अगोदर पण टाकलेलं आहे, भाताच्या हिशोबाने टाकायचं आहे. मी जसं तांदूळ टाकले त्याच्या ऐवजी थोडं मी मसाल्याचं पाणी टाकून ओतते. तुम्ही तांदूळच्या दुप्पट पाणी होता, मला ही अंदाजाची सवय आहे. तर झाकण लावून तीन शिट्ट्यात आपलं भात रेडी. आपले तीन शिट्ट्या झालेले आहेत. तयार आहे आपली चिकन बिर्याणी. छान शिजले चिकन पण बघा, छान शिजले. प्लेटमध्ये काढून नको. तयार आहे चिकन बिर्याणी, त्याच्यासोबत रायता. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.